पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपलं होम पीच राखलंय. गुजरातमध्ये बहुमत मिळवत 22 वर्षांच्या विजयाचा अश्वमेधाचा वारू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना रोखता आला नाही. मात्र पक्षीय कामगिरीचा आलेख घसरता राहिला. नरेंद्र मोदींनी पुन्हा राखलं गुजरात. गुजराती जनतेने गुजरातची अस्मिता राखली. 150 आकडा गाठण्यात मोदी ठरले अपयशी. 5 वर्षांपूर्वी याच गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानं नरेंद्र मोदी यांना दिल्लीचे दरवाजे खुले केले आणि गुजरातचा हा मोदी इफेक्ट देशात पसरला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याच गुजरातमध्ये 5 वर्षात पार पडलेल्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी मोदींना मात्र चांगलीच कसरत करावी लागली. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर 3 वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत नोटाबंदी आणि GST निर्णयामुळे जनतेच्या रोषाचे धनी नरेंद्र मोदींना अभावा लागलं. विकासाच्या मुद्द्यावर दिल्लीश्वर झालेल्या नरेंद्र मोदींच्या 3 वर्षांच्या कामगिरीवर नाराजांची संख्याही होतीच. त्यातच भर म्हणून राहुल गांधी आणि पाटीदार आंदोलनाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनीही या निवडणुकीत मोदींसमोर आव्हान उभं केलं होतं. सोशल मीडियावरही मोदींविरोधात टीकेची राळ उठली. मात्र इतक्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नरेंद्र मोदींनी गुजरातची विधानसभा अखेर राखली. मोदींनी विजय मिळवला असला तरी 150 प्रचंड बहुमताचा आकडा मात्र ते पार करू शकले नाहीत. देशाच्या पंतप्रधानांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जंगजंग पछाडलं. संपूर्ण सत्ता संघटना गेले काही महिने जानव्याच्या गाठीला बांधून त्यांनी हे यश मिळवलं. अखेरच्या टप्प्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी जोरदार प्रचार केला. त्यातही या विजयात सर्वात मोठा वाटा होता तो भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा. यशस्वी निवडणूक विजयाचं तंत्र गवसलेल्या अमित शहा यांनी हा विजय अधिक सुखकर केला. गुजराती जनतेनेही मोदी यांना अस्मितेच्या मुद्द्यावर निवडून दिलं असलं तरी सरकारच्या कामगिरीवर फारसे खुश नसल्याचा संदेशही या निकालानं दिला. नरेंद्र मोदींचा विजय झाला असला तरी या यशाला राहुल गांधींसारख्या विरोधी नेत्याच्या उगमाचं आव्हान उभं राहिलं हे नक्की. लोकसभा निवडणुकीपूर्वी होमपीचवर गुजराती जनतेनं मोदींना दिलेल्या या संदेशानं मोदी धडा घेतील आणि पुढची पावलं ताक फुंकून टाकतील ही अपेक्षा. शेवटी जो जिता वही सिकंदर असंच म्हणतात. मोदींनी ते सिकंदर असल्याचं दाखवून दिलं असलं तरी त्यांचा पुढचा प्रवास सहज सोपा असेल का हा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.